आणि अशा तऱ्हेने लोकांना विचार आणि असे अशा आपल्याकडे अशी उदाहरणं आहेत की वेळीच एक्झिट घेणं म्हणजे फार लोकांच्या किंवा ते असं काय म्हणतात त्याला खितपत पडणं ज्याला म्हणतात अंथरुणाला ते न करता डिग्निफाईड ज्याला म्हणता येईल की एक सन्मानाने जगतो आपण तसं सन्मानाने मरणसुद्धा यावं. तुम्ही मी शशीधर म्हणून एरवी जगू शकणार नाही, ती माझी भूमिका आहे. मी एकाच वेळेला मी शशीधर पण करीन, गांधी करीन आणि कोणी तात्या विंचू करीन, नारबाचे वडे म्हणून नारबा करीन, पण हे त्या वेळेपुरते त्या व्यक्तिचित्र कन्व्हिन्सिंगली पोर्ट्रे करणं हे माझं कर्तव्य आहे. खूप नॅचरल वास्तववादी असं शशीधर कॅरेक्टर आहे, म्हणजे त्याला असं वेगळं काही मुद्दाम करायची गरज नाही वाटली. आयुष्याचा नेमका अर्थ गवसल्यावर सुरुवात आणि शेवट याच्यामधलं नेमका भाग जगण्याच्या प्रवासातला आहे. नेमकं त्याचा सुखांत हा किती महत्त्वाचा असतो किंवा त्या टप्प्यावर आपण जात असताना नेमक्या विवंचना आहेत, आनंदाचा प्रवास आहे, काय भावना असतात, या सगळ्याबद्दल एक भाष्य करणारा सिनेमा येतो आहे. दिलीप प्रभावळकरांसारखा दिग्गज अभिनेता आपल्यासोबत आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया की हा सुखांताचा प्रवास म्हणजे नेमका सुरुवात आपल्याला आपल्या ठरवलेल्या गोष्टीने होत नाही पण शेवट आपल्या हातात असतो का, आणि या सगळ्यावर आता भाष्य करणारा सिनेमा येतोय. दिलीप भाई, आयुष्याचं हे अनवट वळण आहे या सगळ्यावर गोष्ट, म्हणजे अमोर नावाची एक फिल्म 2014 ऑस्करसाठी होती आणि आत्ता वेळ झाली आहे, कशा अर्थाने तुम्ही या सगळ्याकडे? नाही, तू अगदी थोडक्यात पण छान सांगितलंस आता सुरुवातीला, तो आयुष्याचा अर्थ गवसण्याचा किंवा आयुष्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न याच्यामध्ये आनंद माधवनी केलेला आहे, तोच रायटर डायरेक्टर आहे. आणि मी नेहमीच, तुला तर माहिती आहे थोडंफार, काही सिनेमे बघितलेस वेगळ्या भूमिकेच्या, वेगळ्या काही त्याला आशयाच्या, वेगळ्या कलाकृतीच्या शोधात असतो, तसं मला ह्याच्यामध्ये मिळालं. मी हा असे या तऱ्हेचा सिनेमा मी कधी केला नाही. तू म्हणालस ते बरोबर आहे, आपला जन्म आपण प्लॅन करू शकत नाही, जन्म आपल्याला मिळतो पण मरण प्लॅन करू शकतो या सिनेमामध्ये आहे. आणि ते कशा रीतीने चांगलं जगायचं, कशा रीतीने चांगलं मरणसुद्धा आपल्याला यावं, असं काळाच्या पुढचा विचार करणारा हा शशीधर नावाचा मी जो केलेला आहे कॅरेक्टर ते आहे. तर मला स्वतःला असं वाटलं की त्या शशीधर मी जे कॅरेक्टर केलं आहे त्याच्या मनाचा, त्याच्या एक थॉट प्रोसेसचा, म्हणजे एक विचार प्रक्रियेचा, त्याच्या वागणुकीचा, या सगळ्याचा शोध घेणं हे कलाकार म्हणून मला खूप आव्हानात्मक वाटलं. म्हणजे तो का असा विचार करत असेल, आणि त्याच्याबरोबर त्याची बायको आहे जी रोहिणीने काम केलं, तर त्या दोघांचा मिळून हा निर्णय असतो की एक निष्क्रिय ज्याला म्हणता येईल इच्छा मरण, म्हणजे पॅसिव युथनेसिया, तू कोणीतरी दुसरं तुमच्यासाठी निर्णय घेतं आणि तुमची अवस्था चांगली नसते त्यावेळेला, त्याऐवजी सक्रिय इच्छामरण जर आपल्याला ठरवता आलं की ॲक्टिव्ह युथनेसिया, की आपलं मरण आपण ठरवूया, की आपलं आपण हे जीवन उपभोगूया, आनंदाने जगूया आणि आपलं मरण आपण ठरवूया, आणि जो एक आपलं जगून झालेलं आहे त्याच्यामुळे आता आपण असं मला वाटतं की आपली सीट सोडूया, म्हणजे ज्यांना जास्ती गरज आहे या सगळ्या संसाधनाची किंवा सगळ्या रिसोर्सेसची, तर त्यांच्यासाठी आपण जागा मोकळी करूया, असा एक काळाच्या पुढचा विचार हा करतो. आणि मला हे खूप इंटरेस्टिंग वाटलं फार, म्हणजे मला फारच असं वाटलं की याच्यामध्ये विचार करण्याच्यामध्ये फार चांगला त्यांनी हे दिलेलं आहे, एक थॉट दिला आहे, एक विचार दिला आहे, आणि अशा तऱ्हेने लोकांना विचार आणि असे अशा आपल्याकडे अशी उदाहरणं आहेत की वेळीच एक्झिट घेणं, म्हणजे फार लोकांच्या किंवा ते असं काय म्हणतात त्याला खितपत पडणं ज्याला म्हणतात अंथरुणाला, ते न करता डिग्निफाईड ज्याला म्हणता येईल एक सन्मानाने जगतो आपण तसं सन्मानाने मरणसुद्धा यावं, असं या जोडप्याचं म्हणणं आहे. निश्चित, मरणात खरोखर जग जगतं असं ज्या वेळेला म्हणतात आणि जिवंतपणी असणाऱ्या यातना ह्या मरण त्याला एक फुलस्टॉप वेगळ्या अर्थानं लावतं, पण हा निर्णय आत्ताच्या घडीला कशा अर्थानं किंवा हे कशा पद्धतीने स्वीकारलं जाईल या सगळ्याकडे पाहणं, कारण इच्छा मरणावर इतक्या गोष्टी किंवा प्रलंबित केसेस आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत, कशा अर्थानं हा त्याच्यावरचं भाष्य किंवा एक्सरेटिक विजन म्हणून हे पाहता येईल ते ना, तसं खूप सोपं नाही आहे, खूप गुंतागुंतीचं त्याच्यामध्ये आहे, अनेक थिअरीज आहेत, अनेक विचार प्रवाह आहेत, पण काही अशा आपल्याकडे केसेस आहेत की जे ठरवून अन्न
पाणी त्याग करतात, ठरवून त्याचा त्याग करतात की आता मला ह्याच्या पुढे नाही जगायचं, असं करणारेसुद्धा आहेत आपल्याकडे असे केसेस. तर ते नेमकं आपण हा निर्णय कुठल्या क्षणाला घ्यावा, या ह्याच्यामध्ये इंटरेस्टिंग केस अशी आहे की मी तो राष्ट्रपतींकडे अर्ज करतो की आम्हाला मरायचा हक्क द्या म्हणून, तर आपल्याकडे हे अलाउड नाही. तर कोर्टामध्ये मी माझी केस मांडतो, मी कोर्टामध्ये मी लढतो, तर ते फार इंटरेस्टिंग आहे. ते माझं जे त्याच्यामध्ये थिअरी आहे, त्याच्यामधलं एक आर्ग्युमेंट आहे, हे खूप आनंदी चांगलं लिहिलं आहे. हां, त्याच्यामुळे मला ते काही त्यातले मराठी काही इंग्लिश असत करून ते स्पीच तिथे द्यायला लागलं, आणि ते स्पीच देता देता मलाही अनेक गोष्टी त्यातनं रिअलाईज झाले, कळल्या अरे असाही विचार करता येऊ शकतो. तर हे रिअलाईज होत जाणं म्हणजे हे ॲक्टरला पण एक एक कळत त्यातनं जाणं, त्यातले पदर त्या आर्ग्युमेंटचे, हे मला असं वाटतं की कुठल्याही कलाकृतीचं एक यश आहे असं मला वाटतं. Yes. की ज्यांनी तू आपली बुद्धी आपली आपले गुण आपलं टॅलेंट चाळवलं जाणं, एक वेगळं आव्हान आपल्याला मिळणं, हे असं मला वाटतं की कलाकार म्हणून एक फार वेगळा अनुभव आहे. निश्चित ह्या सगळ्यामध्ये म्हणजे काम थांबवूया आणि आपण पुण्याला शांतपणे सेटल्ड होऊया असं ज्या वेळेला तुम्ही निर्णय घेतलात आणि त्यानंतर दुप्पट कामं खरं तर सुरू झाली मागे मुन्ना भाई किंवा त्याच्यानंतरचंही पण काम थांबवूया असं नाही हे केलं. सिलेक्टिव्ह, हां टी डी, हां सिलेक्टिव्ह अगदी बरोबर आहे. मी आपल्या मनासारखं काही सवाई गंधर्व महोत्सव असेल आणि काही गाण्याच्या मैफली असतील, टू टेक इट इझी, जरा थोडं आरामात आपल्याला हवं, खूप घाई गर्दीच्या नाही म्हटलं तरी मुंबईचं ट्रॅफिक तुला माहिती आहे खूप फास्ट असतं, प्रोफेशनल असतं, जरा थोडंसं. आणि दुसरं एक माझं वैयक्तिक कारण म्हणजे माझे आजोबा रिटायर झाल्यानंतर ते मॅथमॅटिक्सचे टीचर होते, पुण्याला सेटल झालं होतं. माझे बाबा गोदरेज कंपनीत होते, ते पण पुण्याला सेटल झाले होते रिटायरमेंट. तर मी पण ती एक ओढ होती पुण्याला सेटल व्हावं रिटायरमेंटच्या आधी, मी ते रिटायर झाल्यानंतर गेले आधी जावं. पण तू म्हणतोस ते बरोबर आहे, पुण्याला पाऊल ठेवलं आणि मुंबईची कामं वाढली. निश्चित ह्या सगळ्यामध्ये तुम्ही इतकं समोर असून आयुष्य जगला आहे आणि मलाही आठवतं एकदा आपलं बोलणं झालं होतं त्याला तुम्ही सांगितलेलं की आम्ही ते आयुष्यभर एक छंद जोपास, कारण जिथून आपण निवृत्तीचं पर्व सुरू करतो आणि आपल्याला थोडंसं डिटॅच व्हायचं त्यावेळेला आपले छंद आपल्याला जगवतात. अशा सगळ्या गोष्टींमध्ये काम, त्यातली व्यस्तता, त्या सगळ्या गोष्टींमधलं कशा अर्थानं आत्ताचं हे आयुष्य तुम्ही पाहताय आणि त्या टप्प्यावर म्हणजे तुम्ही इतके फिट आहात आणि सगळं छान आहे, पण एखादी भूमिका जगत असताना तुम्ही त्याचा एक जगण्याचा तुकडा कापून देता, अशा वेळेला ह्या सगळ्याचं सावट किंवा त्या सगळ्याची एक कुठेतरी काय म्हणतो की अनिश्चितता ही कुठेतरी खुणा होते का, किंवा आता हे सगळं झाल्यावर त्याच्यापासून एक थोडंसं डिटॅच राहावं असंही वाटतं? नाही, तू म्हणतोस अगदी बरोबर आहे, डिटॅचमेंट ही हवीच ॲक्टरला, तर हवीच हवी, कारण मला नेहमीच वाटतं आणि मी नेहमी सांगत आलो आहे काही एका मुलाखतीमध्ये पण सांगितलं मी, पण तुम्ही अशा तऱ्हेने तुमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वापेक्षा वेगळा रोल जेव्हा करता, पण मी केलेले कुठलेच रोल दिलीप प्रभावकरसारखे नाही आहेत. सगळा रोल आता शशीधर यातला शशीधर लिहिले हा दिलीप प्रभावकर नाही, हा वेगळा आहे. तो त्याची थॉट प्रोसेस वेगळी आहे, त्याची जगण्याची पद्धत वेगळी आहे, त्याचं व्यक्तिमत्व वेगळं आहे. तर अशा तऱ्हेने तुम्ही जेव्हा आपल्या व्यक्तिमत्वापेक्षा वेगळी भूमिका करता, वेगळं व्यक्ती चित्रण रेखाटता, त्यावेळेला तीन व्यक्तिमत्व तुमच्यामध्ये असतात. एक तुमचं स्वतःचं तुम्ही करता ते, आणि तुम्ही मग अशी डिटॅच शब्द वापरला, डिटॅच्ड होऊन तुम्ही स्वतःला बघता समोरून त्रयस्थपणे आणि ते व्हायला पाहिजे. तुम्ही मी शशीधर म्हणून एरवी जगू शकणार नाही, ती माझी भूमिका आहे. मी एकाच वेळेला मी शशीधर म्हणून करीन, गांधी करीन आणि कोणी तात्या विंचू करीन, नारबाची वडे म्हणून नारबा करीन, पण हे त्या वेळेपुरते त्या व्यक्तिचित्र कन्व्हिन्सिंगली पोर्ट्रे करणं हे माझं कर्तव्य आहे त्याचं. पण तू म्हणतोस ते बरोबर आहे की त्यावेळ ही एक भान असणं आपलं की आपण ही भूमिका करतोय, पण त्या भूमिकेमध्ये त्याची जी विचार प्रक्रिया आहे ती मला पटवून घ्यायला लागते. शशीधरची ती पटवून घेण्याची ती प्रोसेस फार गमतीशीर होती या वेळेला. आणि बरोबर आहे, म्हणजे फिट राहण्यासाठी हे करतो आणि ही हे सावट हा शब्द बरोबर नाही करा, थोडा हे आहे मी तो निगेटिव्ह आहे, पण ते विचार न येणं शक्य नाही आहे ते. मी त्याच्यामुळे मी आता जेव्हा मला बरेच लोक भेटतात, फॅन्स म्हणाल किंवा असं म्हणतात की ह्या वयात सुद्धा मी ॲक्टिव्ह आहे, तर मी ह्या वयात मी वॉर्निंग न समजता मी ते एक हे समजतो, म्हणजे काय म्हणतात त्याला कॉम्प्लिमेंट समजतो. निश्चित ह्या सगळ्यात
रंगभूमी कशा अर्थानं कुणाकडे आप्पा बाप्पा किंवा बटाट्याची चाळ किंवा त्या सगळ्यानंतर तुम्ही तशा अर्थानं एक पॉज घेतला, किंवा मोहन काका गेल्यानंतर तशा अर्थानं, किंवा सुधीर काका गेल्यानंतर तुम्ही नाही तसा तशा. तो पॉस खरा रत्नाकर मतकरी गेल्यानंतर घेतला, कारण आम्ही जे 1974 साली नाटक केलं होतं आरण्यक नावाचं महाभारतावरचं, तेच नाटक 44 वर्षानंतर पुन्हा केलं, आणि त्याची त्यातले 3 कलाकार आम्ही असेच होतो, तेच होतो, आणि ते तितक्याच आणि अधिक जोमाने अधिक रंगतदार तेच प्रेझेंट केलं. मी, रवी पटवर्धन आणि प्रतिभा मतकर या आणि तेच होतो, लेखक दिग्दर्शक रत्नाकर मतकरीच होते, दिग्दर्शक होते तेच होते, बाकी कास्ट सगळी वेगळी होती. त्याच्यामुळे ते नाटक केल्यानंतर पॉज घेतला होता. पण आता पुन्हा एकदा तू आता विषय काढलास म्हणून सांगतो की पुन्हा एकदा मी आणि विजय केंकरे थिएटर मतचं करतो आहे, माझ्या पुस्तकावर आहे, आणि विजय केंकरे डिरेक्टर आहे आणि ॲक्टर पण आहे, माझा सहकलाकार असणार आहे स्टेजवर. त्याच्यामुळे तर आम्ही दोघे जण ते आता पुढल्या महिन्यात मेमध्ये त्याचा पहिला प्रयोग, त्याचं नाव आहे पत्रापत्री. वा, मी दोघे एक्सेंट्रिक चक्रम म्हातारे एकमेकांना पत्र लिहितात, थोडं अभिवाचन इनॅक्टमेंट असं ते त्याला काय म्हणतात त्याला दृश्य अभिव्यक्ती म्हणून किंवा काय त्याला नाव द्यायचं आहे. तुला पण विचारेन याला नाव काय नेमकं. दिलीपभैया, ह्या सगळ्यामध्ये आपण काही एक मेथड ॲक्टिंग किंवा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आत्तापर्यंत त्या पद्धतीने करत आलात, कारण तुम्ही खूप अभ्यासू वृत्तीचे आहात आणि त्या प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करून काम करता. अशा वेळेला आपण पूर्वी मांडलेली गृहितकं किंवा समीकरणं ही आत्ता काहीशी फोल आहेत, किंवा बदलत्या काळानुसार त्या सगळ्या गोष्टींचे अर्थ, अन्वयार्थ आणि कंटेक्स्ट बदलत आहेत असं तुम्हाला वाटतं का? किंवा त्या एकूणच जगण्याच्या असेल, अभिनयाच्या असेल आणि एकूणच सादरीकरणाच्या? हो, आहेत बदल. अभिनयाचे नाही बदलत त्याप्रमाणे हे दर मला असं त्याला असं वाटतं की अभ्यास वगैरे हा ठसा बरोबर नाही आहे. माझी तयारी जी असते ती बरीचशी टेन्शनमधनं आलेली असते. नाही खरं नाही, हा विनय नाही, अगदी प्रामाणिकपणे सांगतो की हे मी जे व्यक्तिरेखा करतोय शशिधरची करतोय आता वेळ झाली मध्ये, त्या व्यक्तिरेखेला त्या कलाकृतीला आनंद महादेवांच्या इथे मांडलेल्या विचारांना मी पुरेसा न्याय देऊ शकेन की नाही हे टेन्शन असतं, त्यामुळे मी तयारी करत राहतो, चाचपडत राहतो, एक्सप्लोर करत राहतो, आणि ते कधी सक्सेसफुल होतं कधी थोडं अपुरं पडलं असंही वाटतं. त्याच्यामुळे तो हा भाग हा इन्सिक्युरिटीज आहे थोडासा. माझ्याबद्दल विजयनीच मला एक कुठला सत्कार होता का, मलाच मोठा पुरस्कार होता, विष्णुदास भावे मला वाटतं. त्याच्यामुळे विजयनी भाषणात माझ्या गौरवपर भाषणात सोकॉट सांगितलं होतं की मी अनेक सिनियर नटांना डिरेक्ट केले, पण माझ्या मते मोस्ट इन्सिक्युअर ॲक्टर दिलीप प्रभावळकर आहेत म्हणून. असं विजयनी पण इन्सिक्युरिटी तशा अर्थानं ही पोषक ठरणारी किंवा मी जाणीवपूर्वक हे करत नाही. तर आता शशिधर लेले ह्या कॅरेक्टरला मला खरंच तयारी करायला लागली, आणि ते घेऊन बसायला लागलं स्क्रिप्ट, म्हणजे ह्याला अनंतला नेमकं कन्व्हे याच्यामधले कंटेंट वाईज काय करायचं असेल. महेंद्र पाटील जर ट्रान्सलेशन केलं होतं ते कितपत, तर कधी कधी अनंतला विचारून ओरिजिनल इंग्लिश रिटेन केलं ते, म्हणजे कोर्टात केस मांडतो त्यावेळेला ओरिजिनल ती पॉवरफुल आहे जास्ती सेंटेन्सेस अनंतची, टोकदार वाटत. हो, म्हणजे काही त्यातलं मॉरल बाइंडिंग अनेक आहे की त्याचा शब्दशः मराठी ट्रान्सलेशन नाही होऊ शकत, तर ते त्यावेळेला आनंद ठेवलंय मी तसं. आणि यामध्ये एक स्टबननेस ना तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये जाणवतं, जो चालत असताना किंवा तुमचे शोल्डर्स तुम्ही ज्या पद्धतीने आबाटीपर्यंतसाठी वेगळे होते किंवा आत्ता इथे चालत असतानाचा एक पॉज आहे त्याच्यामध्ये हे असणारा एक ठहराव आहे, आणि त्या सगळ्या म्हणजे आयुष्याच्या प्रवासात ते एक सिंहावलोकन करण्याचं एक हे आहे. असं हा टेकआउट फक्त जे प्रोमोज किंवा टीजर बघून आलेला आहे त्या पर्स्पेक्टिव्हने आहे, कशा अर्थानं तुम्ही ह्या शशिधरला हे ते ना. मला असं वाटतं की कधी कधी ना ते आम्ही आपोआप होतं, म्हणजे तुम्ही जेवढं खोल त्या ह्याच्यामध्ये करा जाता त्या तयारी करता त्या तयारी करता करता तुम्हाला त्यातलं बेअरिंग पण सापडत जातं, त्या कॅरेक्टरचं गवसत जातं. तुम्ही जेवढी इनपुट्स जेवढे देता येतील तेवढं तुम्ही देता, आणि त्याच्यात तुम्ही ते तुम्हाला गवसत जातं आणि गाईड करायला आनंद होताच. आणि दुसरं म्हणजे सहकलाकार माझी रोहिणी ही ट्रेन्ड ॲक्ट्रेस आहे NSDची, आणि इतका त्याला एक्सपिरियन्स आहे ॲटनबर्गकडे की तिने काम केलेलं आहे इतक्या मोठ्या डिरेक्टरकडे, त्याच्यामुळे अशी सहकलाकार बरोबर असणं
हे सुद्धा तो एक ॲडव्हान्टेज होता मला, म्हणजे तो फायदा खूप झाला. ॲक्शन रिॲक्शन हो, ॲक्शन रिॲक्शनचा आपण तो झालाच फायदा. म्हणजे दिलीप भाई, या सगळ्यामध्ये एक वेगळी ऑडिशन तुम्ही दिली होती स्पिलबर्गसाठी, टर्मिनल आणि त्या सगळ्या गोष्टी. आत्ता तशा पद्धतीचं काही वेगळं आलंय का? कारण ती त्यावेळेला खूपच, ते स्पिलबर्ग पण पोचलं की नाही माहिती, इथल्या कास्टिंग डिरेक्टरने मला कास्ट केलं होतं आणि मला, मी ते खूपच, मी ते त्याच्यावर एक्सपिरियन्स मी लिहिलं आहे, त्याला टायटल दिलं आहे हॉलिवूडची हुल, टॉम टॉम हँक्स वगैरे असतो. पण ती ॲक्च्युली त्या एजचा त्यांनी घेतला म्हणा, असं मी पाहिला पण नाही तो सिनेमा टर्मिनल. पण तो तसं तसं तेवढं हे नाही आहे, पण मी म्हटलं त्याप्रमाणे सगळीकडे थोडं थोडं चालू आहे काय काय छोटं मोठं. आत्तापर्यंत तुम्ही साकारलेले वृद्ध वेगवेगळ्या टप्प्यांवरचे, पण त्याच्यातला हा शशीधर किंवा अशा पद्धतीचं तुम्हाला कशा अर्थानं, म्हणजे कारण प्रत्येकाचं एक लकब किंवा त्या सगळ्या गोष्टी तुम्ही हेरता, पण हे इतकं काय म्हणतो आपण, तशा अर्थानं खूप शास्त्रकाट्याची कसोटी असणारं खरं तर हे कॅरेक्टर आहे ना. खूप खूप नॅचरल वास्तववादी असं शशीधर कॅरेक्टर आहे. त्याला असं वेगळं काही मुद्दाम करायची गरज नाही वाटली. तू म्हणतोस ते बरोबर आहे, वृद्ध बरेच केलेत आणि त्या वृद्धांमध्ये प्रत्येक ठिकाणी काहीतरी वेगळेपणा आणावा, एकच हे रिपीट होऊ नये असा प्रयत्न मी केला आहे, करत आलो आहे ऑल. पण ह्या शशीधर मला असं हे तो हा अगदी रिअल लाईफ कॅरेक्टर आहे. आता वेळ झाली मला रिअल लाईफ कॅरेक्टर, मी तो नॅचरल जेवढा वाटेल तेवढा मला हवा होता. त्याचं मुद्दाम ड्रॅमॅटाईज, मुद्दाम ॲक्टिंग करतो आहे असं वाटू नये. पण तो हा प्रॉब्लेम खूपच असा प्रॅक्टिकल आहे, व्यवहारी दृष्टीने विचार करणारा आणि क्रांतिकारी विचाराचा परत असा असून सुद्धा तो क्रांतिकारी असा न वाटणारा, असं ती थोडी कसर, थोडंसं काळाच्या पुढचा वेद असणार, विचार करणारा पण तसं ते कोणाला भासवू न देणारा. मी तो आजूबाजूच्या लोकांना, त्याच्या कलीग्जना, त्याच्या चाळीत राहणाऱ्या शेजाऱ्याला वगैरे तो नॉर्मल बोलतो त्यांचा आणि आनंद घेतो. चाळीत मुलांबरोबर डान्स करतो खाली, नाच एक नाच पण आहे माझा बाल्या लोकांचा. तर तसं सगळं तो उपभोगतोय, आनंदाने जगतोय असं. या टप्प्यावर खऱ्या अर्थानं यश याची व्याख्या तुम्ही काय मांडाल, किंवा काय नेमकं जमा खर्च किंवा त्या सगळ्यातून असलेली? नाही, यश खरं मला वाटतं की हे खूप रिलेटिव्ह आहे. म्हणजे असं तसं त्याला त्याची व्याख्या करणं खूप, मला स्वतःला असं वाटतं की मला ज्या भूमिकेतनं समाधान मिळेल, की मला जे म्हणायचं होतं, मला जे करायचं होतं, मला जी ती व्यक्तिरेखा साकारायची होती, ती मला जशी अभिप्रेत आहे तशी बघणाऱ्याला ती वाटली, हे समाधान, हे मला यश वाटतं. निश्चित दिलीप भाई, इतकं आपलेपणाने तुम्ही बोललात, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. आणि लेट्सअपशी इतक्या आपलेपणाने बोललात त्याबद्दल मनःपूर्वक आभार. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.